फक्त एक सूचना करतोय, विधेयक स्वागतच आहे, अनेक तज्ञ मंडळीला या कृषी उत्पन्न बाजार समितीवर काम करण्याची संधी मिळणार आहे, त्यांच्या ज्ञानाचा त्यांच्या अनुभवाचा बाजार समितीला नक्कीच उपयोग होईल। परंतु माझे सहकार मंत्री महोदयांना विनंती राहणार आहे, राज्यामध्ये 300 बाजार समित्या जवळपास, याच्या निवडणुका जर पाहिल्या तर ग्रामपंचायत सदस्य सोसायटीचे सदस्य यांच्या मतावर येतात, त्यांचे प्रतिनिधी पाठवतात। मला या निमित्ताने विनंती करायची आहे की ह्या बाजार समित्या केवळ शेतकऱ्यांच्यासाठी तयार केलेल्या आहेत, शेतकऱ्यांचा मालाला चांगला भाव मिळावा, योग्यशीर न्याय त्यांना मिळावा या भूमिकेतून तयार केलेल्या आहेत। परंतु ग्रामपंचायतचा सदस्य बऱ्याच वेळा तो शेतकरीच आहे किंवा नाही याची तपासणी होणं गरजेचं आहे, किंबहुना मला असं वाटतं या बाजार समितीतल्या कार्यक्षेत्रातले जे काही शेतकरी आहेत ते शेतकरी सर्व या बाजार समितीचे मतदार व्हावेत, आणि या शेतकऱ्याच्या मतदानातून जर बाजार समितीवरती संचालक मंडळ नियुक्त केलं तर मला असं वाटतंय की जो आज चुकीचे माणसं तिथं जातात आणि चुकीचा व्यवहार करतात, आणि म्हणून बाजार समितीवर जाणाऱ्यांकडून शेतकऱ्याला न्याय मिळत नाही, आणि माझी नम्र विनंती आहे पुढचा विचार करत असताना पुढच्या वेळेस विधेयक आणताना आदरणीय दादा विनंती करतो, शेतकरी हा मतदार ज्याचा सातबारा आहे, ज्याच्या नावावर सातबारा आहे त्या परिसरातला, तो मतदार असला पाहिजे आणि त्याच्यातून हा बाजार समितीचे संचालक नेमावा, एवढी सूचना। धन्यवाद।